तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून कोविड योद्धा ग्रुप, रयत राजा संघटना, अश्वदीप सामाजिक संस्था व पोलीस मित्र यांच्या मदतीने सर्वांनी एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी हजरा शिकलगार, अनिता भोसले, निर्मला काटकर, अरुणा लोखंडे, वनिता जाधव, स्वाती शेडगे, वंदना खरात इत्यादी महिला हजर होत्या। विस्टा न्यूज मराठीसाठी सुजित लोखंडे, सातारा। नमस्कार, मी रयत राज संघटनेमधून अनिता भोसले, कार्याध्यक्ष सातारा, कार्याध्यक्ष अनिता भोसले बोलत आहे। आणि त्याच माध्यमातून, रयत राज्याच्या माध्यमातून आमचा कोविड ग्रुप पण आहे, जे कोविड युद्धामध्ये जे आम्ही कामं केलेलं अजून करत आहोत। त्याच्यामध्ये आम्ही 10 मेंबर आहोत, वनिता जाधव, वंदना खरात, हजरे मॅडम, निर्मला काटकर, ताटे मॅडम, अरुणा लोखंडे, आणखीन स्वाती शेडगे, अशा आम्ही महिला सगळे ह्या माध्यमातून काम करत आहोत। लोकांना, पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याचं काम करतो। लोक गावामध्ये जाऊन, शहरामध्ये फिरून आम्ही सगळे धान्य, कपडे वगैरे गोळा केलेले आहेत। आणि हे आम्ही आमच्या संघटनेमार्फत जेवढं अजून याच्यामध्ये जास्त भर घालता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करत आहोत। जसे सातारमध्ये जे काही लोकांचे नुकसान झालेले वादळामुळे, पावसामुळे, तसंच जास्तीत जास्त महाडमध्ये किंवा सांगलीमध्ये अशा लोकांना आम्ही ही किट्स पोहोचवण्याचा त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहोत। जय हिंद। मला मधुकर काटकर, भारतीय महाक्रांती सेना, मी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर काम करत आहे। तरी या आमच्या महाक्रांती सेनाच्या वतीनं मी आज हे अन्नधान्याचे किट, आणखीन गरजू वस्तूंचे किट, हे आम्ही सगळं कोकण भागात, आणखीन तुमचं सांगली जिल्ह्यात हे वाटपाचं काम करत आहे। आमचे सगळ्या महासंघातले, आमच्या संघातले, भारतीय महाक्रांती सेना संघातले सगळे पदाधिकाऱ्यांनी सगळीजणं आपापल्या परीनं सगळीजणं मदत करत आहे। त्याचप्रमाणे या सातारा जिल्ह्यातनं मी निर्मला मधुकर काटकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी हे सगळं किट गोळा केलेलं आहे। आमच्या या महिला आहेत, या माझ्या मैत्रिणी आहेत, सातारामधनंच आहेत, त्यांनी हे सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि अजूनही लोक मदत येऊन करतच आहेत। हे धान्य, हे वाटप आम्ही सांगली जिल्ह्यात जाऊन आत्ता करणार आहोत। तसंच पुढच्या आणखीन आठवड्यात आम्ही महाडमध्ये, चिपळूणमध्ये, तिथेही जाऊन आम्ही हे वाटप करणार आहोत। तरी आमच्या हाताला हात जनतेनं द्यावा, आणखीन सगळ्यांनी द्यावा, जेणेकरून हे आपल्यालाच माहितीच आहे, पूरग्रस्त भाग सगळीकडंच पूर्णपणे पाणी आलेलं आहे आणि त्यांना आत्ता मदतीची खूप गरज आहे। आणि आपण जर आत्ता जर समाजाला जर आपण आत्ता जर मदत केली नाही तर आपलं, म्हणजे आपलं जीवन निष्फळ आहे। कारण माणसाला माणुसकीच हितं जपणारी आहे, तर आपण माणुसकी जपून आपण त्या लोकांना मदत करून हे आपण एक चांगल्या ह्याचं प्रतीकचं आपण काम करत आहे। तरीसुद्धा सर्वांनी आम्हाला सगळ्यांनी मदत करावी, अशीच वरचेवर आम्हाला सगळ्यांनी साथ द्यावी, ही सर्वांच्या सगळ्यांना विनंती। आणि हे धान्याचं किट आम्ही शनिवारी सांगली जिल्ह्यात आम्ही घेऊन जाणार आहे। अजून कुणाला जर कुणाला काही द्यायचं असेल किंवा कुणाला काही मदत करत असेल तर उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस आम्हाला येऊन असंच मदत करावी आणि आमच्या हाताला हात लावा। आणि ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायची इच्छा आहे की तिथं मदत करण्यासाठी, देण्यासाठी, तरी ते व्यक्तीस किंवा ती लेडीज किंवा जेंट्स असू देत, मुलं असू देत, मुली असू देत, कुणी आमच्याबरोबर येऊ शकतं। आणि त्यांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांनी मिळून हाताला हात लावून आपण सगळ्या सांगली जिल्ह्यात जिथं जिथं मदतीची अतिशय आवश्यकता आहे तिथं आपण हे सगळ्यांना देऊन त्यांचं कुटुंब सावरण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।